आंबेगाव विधानसभा मतदारसंघातली जनता तसं बघितलं तर नशिबवान आहे. तुम्हाला दिलीप वळसे पाटील साहेबांच्या सारखा संयमी आणि अभ्यासू नेतृत्व मिळालेलं. अनेक तालुक्याला नेतृत्व मिळतं, परंतु ते संयमी किंवा अभ्यासू असतंच असं काही नाही, परंतु त्या बाबतीमध्ये तुम्ही नशिबवान. महत्त्वाचा विषय आला आणि त्या विषयाच्या संदर्भामध्ये दिलीप वळसे पाटील साहेबांनी सांगितलं, सीएम साहेब मला माझं मत व्यक्त करायचं, तर तिथं पिन ड्रॉप सायलेन्स होतो आणि अतिशय राज्याच्या भल्याचं, समाजाच्या फायद्याचं आणि सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून, माझी महिला भगिनी केंद्रबिंदू मानून ते त्यांचं मत त्या ठिकाणी व्यक्त करत असतात. आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याचं काम गेले 34 वर्ष हे दिलीपराव वळसे पाटील साहेब करत आहेत. त्याच्यामध्ये कलमोडी सुधारित प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर सातगाव पठार परिसरातील गावातील शेतकऱ्यांच्यासाठी पाणी उपलब्ध करणं, उपसा सिंचन योजना माळसाकान कळमजाई बोरघर फुलवडे कार्यान्वित करणं, त्यांच्या येणाऱ्या शिरूर तालुक्यातील केंदूर पाबळ परिसरात 12 गावांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करणं, डिंबे डाव्या कालव्याचं अस्तरीकरण करून त्याची वहन क्षमता वाढवणं, त्याच्यामध्ये माणिकडोहमध्ये बोगदा डिंबे माणिकडोहचा, त्याबद्दल माझ्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्याच्या फायद्याचं जे असेल ते करण्याच्या करता स्वतः दिलीपराव वळसे पाटील प्रयत्न करतात, आपण काळजी करू नका. आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी त्या कामाच्या संदर्भामध्ये उभे असतो. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या मतदारसंघाला त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं आहे त्या बाबतीमध्ये आता काही हौसे दौसे गौसे येत आहेत आणि काही ना काही वलगडा करतायत, तो त्यांचा अधिकार आहे. मला काही विरोधकांच्यावर टीका करायची नाही. आंबेगावकरांनो शिरूरकरांनो, गेले काही दिवस जनसन्मान यात्रा सुरू झाल्यापासून मी स्वतः पक्क ठरवलेलं आहे, आपण फक्त विकासाचं बोलायचं, आपण फक्त गरिबीमध्ये जगत असणाऱ्या माझ्या मायमाऊली माझे बांधव त्यांना बाहेर काढण्याच्या करता आपण प्रयत्न करायचा, त्यांच्याकरता योजना आणायच्या. विरोधकांनी आम्हाला शिव्या देतात, शाप देतात, काही बडबडतात, कोण कुणाला सरडा म्हणतं, कोण कुणाला ढेकून म्हणतं. अरे बाबांनो, हे ढेकून आणि सरडा म्हणून प्रश्न सुटणार आहे, महाराष्ट्राचा कायापालट होणार आहे. उगीच मिळा आई बापांनी जन्माला घातल्यानंतर मिळाली जीभ लावली टाळ्याला हे चालतं? आज तुम्ही जनता सुज्ञात. त्याच्यामुळं एकंदरीतच दिलीप वळसे पाटील साहेबांच्या कार्यकाळामध्ये बाजार समिती असेल, खरेदी विक्री संघ असेल, दूध संघ असेल, शरद बँक असेल, इथल्या संस्था यशोशिखरावर पोहोचलेल्या आहेत आणि या सहकारी संस्थांच्या माध्यमातून इथल्या जीवनातल्या इथल्या माझ्या शेतकऱ्यांच्या जीवनात जनतेच्या जीवनात एक आर्थिक क्रांती घडून आणलेली आहे. आंबेगाव तालुक्याचा विकास झालेला आहे हे कोणी नाकारू शकत नाही. मी आंबेगावकरांनो तुम्हाला सांगतो, एखादा कार्यकर्ता अतिशय सर्व गुणसंपन्न होण्याच्या करता, माहितगार होण्याच्या करता 25-25, 30-30 वर्ष घासावी लागतात. एकदम कुणी उठतं आणि नेता व्हायला जातं ते येड्या गाभाळ्याचं काम नाही. त्याच्यातून आपल्या भागाचं नुकसान होत आहे. आज दिलीपरावांना इथले बारकाईनं सगळ्या भागातले प्रश्न माहिती आहेत, आदरराव पाटलांना माहिती आहे, इतर माझ्या मान्यवरांना माहिती आहे. माझं एकच थोडंसं मनामध्ये खंत आहे, तो तुमचा अधिकार आहे, त्याबद्दल मी तुम्हाला काही म्हणणार नाही. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला तो अधिकार दिला आहे, हे आम्हाला मान्यच आहे. परंतु कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जो काही निकाल लागला आम्ही स्वीकारला. यशाने हुरळून जायचं नसतं, अपयशाने नाउमेद व्हायचं नसतं, ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची आम्हाला शिकवण आहे. काल आपला युतीचे उमेदवार म्हणून आदरराव पाटलांचा पराभव झाला. शिरूरमधल्या 42 गावांनी 16,000 मायनस तिथं केलं
आंबेगाव तालुक्याने 5,000 प्लस जरी केलं असलं तर आदिवासी भाग आंबेगावचा तिथं 5,000 आपण मायनस होतो, पण ती भर इतर भागांनी काढली आणि 11,000 मायनस ती सीट गेलं. आपण लोकप्रतिनिधी कशाला निवडून देतो? जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता. आपल्या इथं विकास यावा, आपल्यातली गरिबी कमी व्हावी, सर्व लोकांना न्याय मिळावा. एनडीएची मीटिंग होती, संविधानाच्या पुढे नतमस्तक आम्ही झालो आणि नंतर मीटिंग सुरू केली. कुणी तुम्हाला सांगितलं का माझ्या मागासवर्गीय समाजाने, का माझ्या आदिवासी समाजाने की संविधान बदलल्यानंतर घटना बदलणार, घटना बदलल्यानंतर आरक्षण जाणार, आपल्याला मिळणाऱ्या सवलती जाणार, असं कुणीतरी तुमच्या डोक्यामध्ये घातलं आणि काही ठिकाणी जनता त्याला बळी पडली? अरे खोटं नाटं सांगताय. आता निवडणूक झाली, आपलं भागलं, आता बंद. असलं माझ्याकडनं होणार नाही हे मी महाराष्ट्राला सांगतोय. महायुती तसं करणार नाही. फक्त त्याकरता आपल्या हातात ती गोष्ट आहे, ते थांबवायचं का पुढं चालवायचं. तुम्ही म्हणाल कसं? तुम्ही जर लोकसभेसारखा दणका दिला तर बंद होईल, आणि तुम्ही जर घड्याळाला आहे का ना, घड्याळ इथं आहे आहे, घड्याळाला धनुष्यबाणाला कमळाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उमेदवार आमचे, तिथं जर पाठिंबा दिला तर योजना चालू. 1.5 कोटीपर्यंत संख्या चालली. 1.5 कोटी कशाला म्हणतात? अंगावर घालायचा कोट नाही. 1 और 7 पूज्य ती 1 कोट, त्याच्यात कुणालाच येणार नाही, फक्त देवेंद्र शेठ शहालाई तसे हसले, लगे हसले, पटलं यांना. त्यामध्ये अर्थात त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातनं निर्माण केलं आहे, आपल्याला कुणी अडवलं पण आपलं कर्तृत्व इकडंच चाललंय. मित्रांनो, यामध्ये अशा पद्धतीनं आपण सगळे पैसे डायरेक्ट अकाउंटला देतो. आम्ही दुधाचे पैसे, आज आम्ही तिथं गोट्या खेळायला नाही बसलो, ही कामं खेळायला. नाहीतर तुम्हाला वाटत असेल इकडं डाव चाललेला असेल, दिलीपराव पाटील आणि अजित पवार दोघांच्यामध्ये गल्ली काढायची गिरगुडुकी, असलं नाही. या बाकीच्यांना विरोधकांना उद्योग नाही, ते काही बोलतायत, काही करतायत, खोटं नाटं सांगतायत, वाटेल तशा प्रकारचे आरोप करतायत. मी तुम्हाला एक सांगतो, मागच्या वेळेस काही गोष्टी चुकल्या कबूल केली आहे. आत्ता सकाळी जुन्नरच्या बाजारामध्ये मी अतुल बेनके आणि सुनील तटकरे गेलो होतो. कांद्याला आता बरा भाव आहे, हाय ना, हाय. टोमॅटोला बरा भाव आहे, हाय ना, हाय. आता त्यांना सांगितलं अजिबात निर्यात बंदी करायची नाही, निर्यात बंदी नाही. आता आता हे कसं आम्ही करणार? केंद्रात सरकार आपलं आहे म्हणून आम्ही करणार. आता तुमच्या खासदाराला सांगितलं ते काय म्हण, अरे माझं तिथं कुणी ऐकतच नाही. मग तिथंच जर शिवाजीराव आढळराव पाटील असते तर तसं म्हणले असते का? आणि बिनकामाचं माझ्या DPDC चं काढतात. DPDC ला अजित पवार काही बोलून देत नाही. अरे अजित पवार इतके वर्ष तिथं पालकमंत्री आहे, सगळ्यांना बोलून दिलं. अजित पवार आता ही लाईन धरली की अजित पवार वाईट झाला. माग अजित पवार सारखा माणूस नाही राहू लय कर्तृत्वात. हे असले धंदे करणारे ना कुठंतरी थांबले पाहिजेत. मी तुम्हाला सांगतो, मी एखाद्या वेळेस एखादा शब्द कडक बोलीन, परंतु माझ्या मनात खोट नसते. मी अतिशय स्वच्छ मनाचा आहे. मी वेळ मारून देणारा कार्यकर्ता नाही. राजकीय जीवनामध्ये काम करतोय, परंतु माझ्या खूप सभा झाल्या, पण एवढ्या प्रचंड संख्येने महिला मी ह्याच वेळेस पाहतोय. का? तर त्यांनाही भावाच्या नात्याने आमच्यावर विश्वास बसलाय. मुख्यमंत्र्यांवर बसलाय, माझ्यावर बसलाय, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांवर बसलाय. या पद्धतीनं आपण पुढं काही काही जण चेष्टा करतात, काय दिलं तर 1,500. अरे गोरगरिबाला 1,500 किंमत माहिती रे. मोठ्यांच्या पोटी जन्माला आलेला तुम्हाला काय माहिती? तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्माला आलाय. गरिबाला त्याची किंमत माहिती आहे. उसाचे दर आम्ही चांगले देतोय. बघा, तुमच्याही भीमाशंकर कारखान्याने चांगला भाव दिला, बाकीच्यांनी काय भाव दिला? गोडगंगेचा भावच नाही, बंद.
अरे तुम्हाला कारखाना चालवता येत नाही आणि तुम्ही सांगता दादानी बंद पाडला, दादानी बंद पाडला. कसा दादानी बंद पाडला रे? तुझा व्यंकटेश कृपा चालतो, ती बंद पडत नाही, ही बरं बंद पडतो रे. सांगा ना, जर मला वाईटात शिरायचं असतं तर व्यंकटेश कृपा पण बंद पाडला असता, पण मी तसला नाही आहे, मी मदत करणारा कार्यकर्ता. अरे माझ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने काल भाव दिला 3,550 रुपये. आपलं काम बोलतं काम. आणि त्याच्यामध्ये माझ्या शेवटच्या महिन्यात उसाला त्यांना 200 रुपये टनाला जास्त दिले, रिकव्हरी जास्त असते म्हणून. खोडवा आणि त्या सुरूस त्याला भाव दिला 3,750 रुपये, महाराष्ट्रात नंबर एकचा भाव. आपलं कामच एक नंबर आहे, फक्त तुम्ही पाठीशी उभं राहा. लोकसभेसारखा दणका नका रे देऊ नका, देऊ लय वांगळ वाटतं. एवढं काम करून बेमीच्या देठापासून ओरडतोय, सांगतोय घाम येतोय, तरी राव सांगतोय पटून देतोय. समोरच्यांनी काय दिलं? देवळात वाजवायची घंटा दिली का काय? मला तर काही कळतच नाही. अर्थात तुम्ही मतदार राजा आहे. पुन्हा म्हणतील अजित पवारनी आंबेगावला जाऊन दम दिला, दम दिला, दम नाही दिला, विनंती करतोय हात जोडून. तुम्ही काळजी करू नका, आम्ही कामाची माणसं आहोत. ती आम्हाला शिव्या देतात ती बिनकामाची, त्याच्यामुळे ती शिव्या देत बसली. भावनिक होऊ नका, नाहीतर आता तुम्ही आम्हाला दिलीपरावांना कधीतरी संधी दिली पाहिजे. आमचं फार पांढरं झालं, आता मी काळं करतो म्हणून काळं दिसतंय, पण फार पांढरं झालं. आता किती दिवस दम तरी किती दिवस धरायचं? बरं तिथं पण काय राहिलं फार गेलं. मग जुने फोटो बघतो, आयला किती चांगले होते केस आपले. कालच आता जुन्नरला मला दाखवलं, दादा 90 पांढरं गे इथं बसलं का? पांढरं नाही गेला. कालच त्याने मला फोटो दाखवले. हे समोरचे निव्वळ दिशाभूल करणारे आहेत. म्हणून आमची तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आता दिलीपरावांनी सांगितलेलं आहे, आता इथं प्रांताध्यक्ष बसलेत राष्ट्रवादीचे, ते कुणाकुणाला तिकीट देणारे आम्हालाच माहीत नाही. त्यांच्याकडे अर्ज आल्यावर ते बघतील. हा आंबेगावमधून किती अर्ज आले? 4 आलेत का? मग ते मुलाखती घेणार आमच्या. कोण? सुनील तटकरे. आणि मग ठरवणार कुणाला तिकीट द्यायचं. अरे खरंच आहे, ते प्रांताध्यक्ष आहे. लोकसभेचं तिकीट माझ्या हातात आहे, मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु सांगायचं तात्पर्य की आया बहिणींनो, माय माऊलींनो, आमच्या बांधवांनो, आपण तरुणांनी तरुणींनी सगळ्यांनी एकोप्याने अतिशय चांगली अशा प्रकारचे कर्तृत्ववान माणसं सारखी सारखी त्या ठिकाणी आपल्याकडे येत नाही. आपलं नशीब समजा. आणि दिलीप वळसे पाटील साहेबांनी त्यांची भूमिका इथं व्यक्त केलेलीच आहे. महायुतीच्या निमित्तानं ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळणार आहे, त्याबद्दल कोणाला दुमत असायचं कारण नाही. परंतु आता असा काही चमत्कार करा की आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचा पोपटराव, त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी मिळून, प्रकाश तू असशील नाहीतर सगळेच आमचे सहकारी असतील, त्याच्यामध्ये सगळ्यांना माझी सूचना आहे. मानसिंग तुला पण सगळे, की राज्यात नंबर एकच्या मताधिक्याने हे सीट निवडून आलं पाहिजे, राज्यात नंबर एकच्या. आता एवढं भरभरून त्यांनी तुम्हाला दिलंय, काय त्यांची अपेक्षा आहे? बाकी त्यांना तुम्ही पण भरभरून दिलंय, पण आज आपलं आणखीन राहिले. तुम्ही मगाशी म्हणला ते पाण्याचं, ते मगाशी मी पाण्याचं चासकमांचं लाईनिंग आणि बाकीचे सगळे पाण्याचे प्रश्न, ते डिंब्याच्याही संदर्भात आपल्याकडं थोडीशी अडचण आहे. आंबेगाव जुन्नर शिरूर तालुक्यातील 65 कोल्हापूर ट्राईब बंधाऱ्याचे कोकणी प्रकल्पात समावेश करणं, कोकणी प्रकल्पात सुपरमा देणं, चासकमांचं लाईनिंग करणं, कलमोडीचं सातगाव पठार परिसरात गावातील पाणी आणणं, हे सगळी कामं आपल्याला करायची आहेत. आम्ही त्याच्यामध्ये अतिशय सगळे अभ्यास केलेला आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आता उद्याच्या काळामध्ये हा तालुका कुठल्याही विकासाच्या बाबतीमध्ये मागं राहणारा तालुका नसणार आहे.
त्याकरता उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाचं चिन्ह घेऊन जो महायुतीचा उमेदवार उभा राहील त्याला नंबर एकच्या मताने निवडून द्या. एवढीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा.